आता अजून काहीतरी 2-3 महिन्यानंतर ज्या गोष्टीसाठी मी कॉल करत होतो ते कॉल येतील मला, मला थोडा हिंट आली आहे. तर ही गोष्ट कोणाला पाहिजे ना की अरे कामासाठी तुम्हाला फोन येईल की हे करोगे क्या शो, अरे ब्रो करोगे क्या, इसका तो वेट करत होता मी. पण तर माझ्या याच्यात लाईफमध्ये ते पायऱ्या आहेत, मला कधी जंप नाही मिळणार आणि मला ती हवी पण नाही आहे की शेट यार चलो इसके बाद तुम्ही ऑफर होगा फाट 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 फाट. तो वो काहीतरी हवा इथे जाईल असं देवालाही वाटत असेल. तर म्हणून मी मस्त मजे घेत घेत चाललो आहे. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. अमरावतीहून स्वप्न बघणारा शिव जो आहे तो मराठी बिग बॉस जिंकला आणि बिग बॉस 16 देखील त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहे, अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला प्राऊड केलं आणि आम्हालाही. शिव, काय भावना आहे तुझ्या? मी हॅपी आहे की मराठी बिग बॉस नंतर काही काही गोष्टी होत आहेत की अरे यार तिथे तुम्ही मध्ये कुठेतरी टिकणार नाही तुम्ही, किंवा हिंदीमध्ये काहीतरी वेगळं असते. मला एकच होतं की तिथे वेगळे काही लोकं नाही राहत, आपल्यासारखेच राहतात. तर जिथे जर तुम्ही मराठी एक मुलगा इथे तुम्ही कुठे तो अमरावतीवरून येऊन एक ट्रॉफी घेऊन जातो, म्हणजे कुछ तो बात होगी, तर आपने त्याला तुम्ही ॲप्रिशिएट करायला पाहिजे जाताना. तो मला वाटतं की आपण शब्दांमध्ये नको करायला, आपण ॲक्शन करू. आणि मला मला मी स्वतः मला वाटतं सब मैंने वाट तो लगाई आहे. ॲक्शन काय, धमाल कमाल सगळं केलं आहे तू आणि वेड लावलं आहे प्रेक्षकांना. म्हणजे बाहेर राजकीय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सगळ्यांचा सपोर्ट तुला, अर्थात मीडियाही, कारण तू सगळ्यांना जोडून ठेवलंयस. आणि असंच परिवार, असंच कुटुंब जे आहे ते या घरात बनवलं मंडळीच्या रूपात. मंडळी तुम्ही म्हणत होतात त्याला, पण ही मंडळी कशी झाली तयार आणि या सगळ्या मंडळीबद्दल तुला काय ती तयार? म्हणजे MC सोबत तर किंवा अब्दूसोबत माझा बॉन्ड होता. MC सोबत तर माझा फाईटही झाली होती एकदा. मग त्याच्यानंतर काहीतरी आम्ही जस्ट बसलो, मग एक खरं तो पर्सन म्हणून मला वाटलं की नाही यार त्याच्यासोबत मैत्री होऊ शकते. साजिद सर झाले तर आम्ही मैत्री केली आणि ती या बघतानाच होतं की शेट हे गेमसाठी काहीतरी क्रिएट केलं आहे. पण मग असं होतं गेमसाठी केलं तर ते तुटायलाही पाहिजे. ते तोडायचे खूप ट्राय केलं, खूप प्लॅनिंग वॅनिंग. ते मला नंतर आत्ता माहीत पडलं AV मध्ये, अरे अच्छा ऐसा मीटिंग करके एवढी मोठी AV पिक्चर दिखा दिया बस, बडी पिक्चर दिखाया. आणि ती तो पैसा वसूल थी. तो मला ते काही गोष्टी होत्या की ज्या तुम्ही हृदयातून करता तेव्हा ती नेहमी लाईफ टाईमसाठी राहतं. आणि मी प्राऊड आहे की ते कमावून चाललो आहे मी तिथून, की रिअलवाले बॉन्ड मी हे केले लोक जिथे तिथे कमावले. मला नाही वाटत की तिथे कुठलीच गोष्ट शिट यार याच्यासोबत बॉन्ड का केलं मी. आणि मी खूप प्राऊड आहे की ब्रो वाट लगाया मी. आणि अब्दुलसोबतची तुझी मैत्री खूप छान वाटली, किती गोड दिसत होते. म्हणजे बाहेर तुमचे सगळे ते व्हिडिओ वगैरे व्हायरल होते आणि आता तुला कळेलच बाहेर आल्यावर काय काय पद्धतीचं क्रेज तू तयार केलं. मी काहीच बघितलं नाही, मला बघायचं आहे. अब्दू मला सांगतो ब्रो यु नो, आणि तो काय भेटतो मला तेव्हा तो जम करतो. आत्ताही होता की ब्रो यार ते त्याची आप्पा आहे, आप्पा म्हणे की दुबईला प्लीज आपण जाऊया एक दिवस, आणि ह्याचं वेगळं काहीतरी वेळे पण आहे तुमच्यासाठी बॉन्डसाठी. आणि तो खूप लाईक करतो. पण काहीतरी त्या मला खरं तर तो इंग्लिशवालाही, माझा इंग्लिश खूप स्ट्रॉंग नाही आहे आणि त्याचं ते काहीतरी होतं की लँग्वेजचा प्रॉब्लेम असूनही आम्ही तो एवढं काही शेअर करत होता मैत्रीची लँग्वेज खूप. हां, ती जी शेअर करत होता तो कोणाचसोबत तेवढं नाही केलं. तो खूपदा येऊन रडला आहे माझ्याजवळ ते आता तो बॉन्ड वेगळा. आणि मध्ये जेव्हा तो परत आला ना तेव्हा काहीतरी आम्ही जस्ट डोळ्यांमध्ये बोललो आहे. तो एवढा मॅच्युअर्ड आणि एवढा म्हणजे प्राऊड वाटतं. त्यांनी घर घेतलं आहे त्याच्या कंट्रीमध्ये आणि तो खरंच बाप्पाचा हे आहे. तो काहीतरी असताना तो पाठवलेला दूत तो येतो आणि लकीली तो मला इथे टच झाला. मस्त बॉन्ड आहे त्याच्यासोबत माझा. शिव, तू स्वप्न बघतोस आणि तू ती पूर्ण करण्याची ताकद ठेवतो, त्यासाठी मेहनतही घेतोस तितकीच. आणि मला आठवतंय तू हिंदी बिग बॉसमध्ये जायचं तुझं स्वप्न मला सांगितलं होतंस आणि ते पूर्णही झालेलं आहे आणि आज आपण मुलाखत करतो. कारण त्या स्वप्नांमध्ये सलमानही आहे, तुझी AV आहे, या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. आता या क्षणाला काय वाटतं? कारण आता म्हटलं जातं खतरों के खिलाडी असेल, फिल्म्स असतील, या सगळ्या गोष्टी येणार आहेत. काही काही गोष्टी होत्या की आपण बघतो पण एक दोन गोष्ट थोडे आपल्या हाती येत नाही. पण मला वाटतं की इथे मला काही डोअर ओपन करायचे होते, ते डोअर मी ओपन केले. ती फक्त पूर्ण आतमध्ये एंट्री झाल्यावर तो सर्वांसोबत शेअर करेल. तर मी ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती दुसरी पायरी ना, की यार आता बस झाली, आता सेकंड थर्ड. तर माझ्या याच्यात लाईफमध्ये ते पायऱ्या आहेत,
मला कधी जंप नाही मिळणार आणि मला ती हवी पण नाही आहे की शिट यार चलो इसके बाद तुम्ही ऑफर होगा फाट 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 फाट, तर वो काहीतरी हवा इथे जाईल असं देवालाही वाटत असेल. तर म्हणून मी मस्त मजे घेत घेत चाललो आहे. आता ही जी लाईफ नवीन सुरू झाली ही खूप वेगळी आहे आणि हिची वाट बघत होतो मी. आता अजून काहीतरी 2-3 महिन्यानंतर ज्या गोष्टीसाठी मी कॉल करत होतो ते कॉल येतील मला, मला थोडा हिंट आली आहे. तर ही गोष्ट कोणाला पाहिजे ना की अरे कामासाठी तुम्हाला फोन येईल की हे करोगे क्या शो, अरे ब्रो करोगे क्या, इसका तो वेट करत आहे. सुपर. आणि आई शपथ तू सगळ्यांना वेळ लावलायस, त्यामुळे आपण एकदा म्हणूयात गणपती बाप्पा मोर्या. आई शपथ ब्रो, वाट लावली सर्वांची. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद.